आज आपण पाहूया दशांश संख्यांच्या भागाकारासंबंधी गैरसमजुती गैरसमज एक हर्षिता एक वॉल हँगिंग बनवत आहे तिने सहा दशांश सहा मीटर लांब रिबन घेतली आहे आणि ती याचे तीनशे तीस भाग करू इच्छिते शोधून काढा प्रत्येक तुकड्याची लांबी काय असेल भागाकर करताना विद्यार्थ्यांमध्ये नेहमी ही चुकीची समजूत असते कि मोठ्या संख्येला छोटे संख्येने भागले पाहिजे म्हणून ते तीनशे तीसला ला सहा दशांश सहाने ने भागतात त्यामुळे त्यांना उत्तर मिळते पन्नास जे एक चुकीचे उत्तर आहे म्हणून पर्याय एक चूक आहे इथे हर्षिताने सहा दशांश सहा मीटरला तीनशे तीस भागात विभागले आहे म्हणून प्रत्येक भागाची लांबी सहा दशांश सहा भागीले तीनशे तीसने प्राप्त होईल हा भागाकार आपण खालील प्रकारे करू शकतो व्हिडिओ थांबवून याला समजून घ्या सहा दशांश सहा भागिले तीनशे तीस बरोबर शून्य दशांश शून्य दोन अशा प्रकारे असेल शून्य दशांश शून्य दोन मीटर गैरसमज दोन रोशन आणि मोहन भागाकाराच्या समजुतीवर चर्चा करत होते रोशन म्हणाला भागाकाराचे उत्तर नेहमी एक छोटी संख्या असते तर मोहनने म्हटले की भागाकाराचे उत्तर एक मोठी संख्या सुद्धा असू शकते तर सांगा कोण बरोबर आहे काही विद्यार्थ्यांची ही, ही गैरसमजूत असते की गुणाकाराचे उत्तर नेहमी मोठी संख्या असते अशा प्रकारे त्यांची ही सुद्धा गैरसमजूत असते की भागाकाराचे उत्तर नेहमी एक छोटी संख्या असते चला या गैरसमजुती दूर करूया जर आपण सहाला दोनने ला ने भागले तर आपल्याला उत्तर मिळते तीन परंतु जर आपण सहा ला शून्य दशांश दोन ने भागले तर आपल्याला उत्तर मिळेल तीस तर आपण म्हणू शकतो की भागाकाराचे उत्तर नेहमी एक छोटी संख्या असू शकत नाही म्हणजे की रोशनची समज चुकीची आहे म्हणून पर्याय एक चुकीचा आहे परंतु मोहनला बरोबर समजले आहे की भागाकाराचे उत्तर एक मोठी संख्या सुद्धा असू शकते तर पर्याय दोन बरोबर आहे आज आपण पाहिल्या दशांश संख्याच्या भागाकाराशी संबंधित गैरसमजुती